नमस्कार मित्रांनो, आज ओवी घेऊन येत आहे जंगलातली स्टोरी जी आहे हत्ती आणि सश्याची। आणि आमची ओवी बघा कशी स्माइल करत आहे। तर मित्रांनो, आपण आता स्टोरीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे गंप्या। आम्ही दोघं सशा आणि मी एकाच जंगलात राहतो बरं का। आम्ही ओवीचे पण फ्रेंड आहे। ओवी बघा काय करते मोबाईलमध्ये। आता तुम्ही पण बघा, आता आम्ही तुम्हाला स्टोरी सांगणार आहे। एका जंगलात एक हत्ती राहत होता आणि छछा पण त्याच्या बरोबर राहायचं बरं का। दोघेही चांगले मित्र होते। ओवीला पण ते खूप आवडायचे आणि ओवीची पप्पी पण घ्यायचे। ओवी तर खूप फोन म्हणजे बिझी असायची, तरी ते खेळायचे ओवी बरोबर। आणि काय झालं, ओवी मोबाईल मध्ये बघत असताना छछा आणि हत्ती खेळत होते। खेळले आणि थकून गेले। शेवटी हत्ती झोपला आणि छछा तरी थकला नाही, त्याच्या अंगावरच खेळायला लागला। तो ओवीला बोलला, ओवी ओवी बघ ना पण ओवी काय फोन मध्ये बिझी। शेवटी मग हत्ती उठला, तो बोला, अरे काय माझ्या बरोबर खेळायचे का तुला, चला आपण खेळू। दोघं खेळायला लागले। मग एकदा काय झालं की शिकारी आले, हत्तीला बघितलो, छछाने पण बघितलो आणि तो शिकाऱ्याच्या अंगावर गंप्याने उडी मारली आणि शिकाऱ्याच्या हातातली बंदूकच पडली आणि हत्ती बघून पळत छुटला। आणि त्या शच्छामुळे गंप्या हत्तीची प्राण वाचला। त्याने छच्छाला खूप खूप धन्यवाद दिले आणि म्हणला, तूच माझ्या मित्र। आणि तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, कधीही मुक्या प्राण्यांना मारू नका। त्यांच्या कातडासाठी, त्यांच्या नखासाठी, त्यांच्या सगळ्या शिंगांसाठी त्यांना मारू नका। आणि ओवीला पण सांगा, ओवी 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 आपली चोली चांपली, आपली चोली चांपली। ओवी फोन मध्येच बिझी आणि लहान मुलांनी फोन वापरू नका। धन्यवाद।